एकोणिसाव्या शतकाच्या सैद्धांतिक रचनेमध्ये आपल्याला कुठं बसवता येत आहे का, या अर्थानं मी पाहायला लागले आणि मला असं वाटलं की अवघं संत साहित्य या सगळ्या सिद्धांताला पुरे पडणारं आहे, या सगळ्या सिद्धांतांमधून येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणारं आहे, आणि मग त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. मग तो आपण बघूया. संवादाचे काही महत्त्वपूर्ण घटक असतात आणि संवाद साधल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही असं जरी म्हणत असले की संन्यासी काही संवाद साधत नाही, ते एकाग्र राहतात, पण तसं मुळीच नाही आहे. कारण त्यांचा स्वतःचा निसर्गाशी, समाजाशी, परमेश्वराशी संवाद चाललेला असतो, ज्याला आपण आत्मसंवाद असं म्हणत असतो. त्या आत्मसंवादाच्या रूपानं सुद्धा चाललेला असतं संवादाची प्रक्रिया, हे आपल्याला सांगते. जनाबाईने तर असं म्हटलेलं होतं की शब्द केली जडाजडी, विठ्ठलपायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळ ती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला. असा विठ्ठलाशी, संतांशी, आपल्या सहकारी असलेल्या संतांशी संवाद ज्यांनी साधलेला आहे त्या संतांचं आणि साहित्य आपल्याला अभ्यासायला मिळतं, हे मी मला असं वाटतं की ते आपलं परमभाग्य आहे. जनाबाईंचा म्हणा किंवा संतांचा, इतर संतांचा, कान्होपत्रेचा म्हणा, मुक्ताईचा म्हणा किंवा संत नामदेवांचा, या सर्वच संतांचा जो संवाद चालला होता तो फक्त वैयक्तिक होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. तो वैयक्तिक, एका पातळीवर वैयक्तिक जरी वाटत असला तरी दुसऱ्या पातळीवर तो तितकाच सामाजिक, तितकाच वास्तववादी असा होता. आणि एकाच वेळी वैयक्तिक आणि त्याच वेळी सामाजिक असणं हे संवाद प्रक्रियेचं मोठं गमक आहे. कारण ही मंडळी बोलता बोलता लगेच सांगून जाते आहे, बघा सावतामाळ्यांनी कधीही पंढरपूरमध्ये गेला नाही, विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही असं होईल का? रोज आपल्या आपल्या मळ्यामध्ये तो विठ्ठलाला अनुभवत होता आणि हे सगळं सांगत ते त्यानं स्वतःपुरता ठेवलं नाही, ते त्यानं अभंगाच्या माध्यमामधनं आपल्याला सांगितलं आहे की स्वकर्मानं व्हावे रथ, मोक्ष मिळे हातोहात. हे अनुभवांचे बोल आहे, हे जगण्याचे बोल आहे, म्हणून ते दुसऱ्याच्या काळजामध्ये रुजतात असं नव्हे हो, ते फुलतात आणि त्याची झाडंच्या झाडं होतात आणि ती झाडं आज मला या आपल्या समोर बसलेली आहात या निमित्ताने मला दिसता आहेत. आता जे सैद्धांतिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मी इथं मांडू इच्छिते की संवाद प्रक्रियेमध्ये काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, ते फक्त 6 घटक मी आपल्यासाठी इथं घेतलेले आहेत. की पहिला महत्त्वाचा घटक संवाद होण्यासाठी आणि संवाद प्रक्रिया अस्तित्वात येण्यासाठी जर काय असेल तर एक संवाद करणारा आणि दुसरा संवाद ऐकणारा. कुणीतरी कुणाशी बोलणं व्हावं लागतं, पण हे बोलणं जर व्हायचं असेल तर याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण घटक असतात. मला मोठ्या जनसमुदायाशी बोलायचं आहे तर मला माध्यम आहे. दोन जणं जरी बोलत असलं तरी अवकाश हे माध्यम असतं, ती पोकळी जी आहे हे माध्यम असतं आणि या माध्यमामधनंच आपण दुसऱ्याशी, आपलं बोलणं दुसऱ्याला ऐकू जातं आहे. म्हणून संवाद करणारा आहे, संवाद ऐकणारा आहे, नंतर संवाद काय केला जातो, कोणता संदेश दिला जातो हा संदेशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर हा संदेश जो आहे ज्या माध्यमामधनं दिला जातो ते माध्यम हा एक संवाद प्रक्रियेमधला घटक आहे. त्याच्यानंतर संवाद करता करता येणारे अडथळे हा सुद्धा संवाद प्रक्रियेमधला महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि संवाद करता करता राहून गेलेलं, मागच्या पिढी मागच्या संवादामधलं राहिलेलं पण पूर्ण करता करता नवं काही देत जाणारी ही प्रक्रिया ही सुद्धा संवादाचा घटक आहे. पहिला घटक जो आहे तो संवाद करता आहे, म्हणजे प्रेषक हा जो आहे, संवाद जो करतो आहोत तो अत्यंत महत्त्वाचा असतो. मंडळी, आपल्या सर्वांमध्ये पहिला संवाद करता जर कोण असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे श्रीकृष्ण, ज्यानं सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. सतत आपल्याशी संवाद आजही श्रीकृष्ण साधतोय. भगवद्गीता काय, भागवत काय किंवा अनेक त्यांचे श्लोक काय, यामधनं रोज आपल्याशी संवाद साधला जातो आहे. आणि त्या संवादाचे वाहक म्हणून ही संत मंडळी, त्या संतांचा घेतलेला वसा म्हणून ही व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी आणि आपल्यामध्ये बसलेली मान्यवर मंडळी तो वसा पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करता आहात. ही संत साहित्याचं ऋण आपल्यावर आहे आणि ते ऋण फेडण्यामध्ये आपल्याला घाई करायची नाही आहे, ते कायम त्या ऋणात राहायचं आहे आणि सगळ्या पिढींपुढे आपल्याला हे साहित्य न्यायचं आहे. म्हणून आपल्याला संवाद करायचा आहे, आपल्याला संवाद साधायचा आहे आणि संवाद करता व्हायचं आहे, तसं संवाद ऐकणारं पण आपल्याला व्हायचं आहे. तर आपल्याला असं माहिती आहे संतही एक प्रकारे प्रेषकच होते, संवाद करतेच होते. स्वतः स्वतः विसरणं ही खरं तर सर्वोत्तम पूजा आहे. त्यांनी स्वतःचं विसरलं, स्वतःचा अभिमान, मान हे सगळं विसरलं आहे आणि मी केवळ याच्यासाठी जन्माला आलो आहे की मला माझा हा समाज घडवायचा आहे, समाजाला अध्यात्माकडे वळवायचा आहे, समाजाला मला परमेश्वराच्या
सानिध्यात आणायचं आहे असा ध्यास घेऊन ही जगणारी मंडळी जी होती ते आपल्याला माहिती आहे. म्हणून या सर्व संतांनी आपल्या साहित्यामधून आपल्याशी संवाद साधलेला आहे. जे जे आपण असे ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं रामदासांनी म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे. दुसरा घटक जो आहे या संतांच्या संवादाच्या प्रक्रियेत, किंवा मी जे 21व्या शतकामधलं संवादाचं सैद्धांतिक रूप याला लावून पाहते आहे, त्याच्यामधला दुसरा घटक जर मला सांगायचा झाला तर तो आहे संदेश. म्हणजे तुम्ही काय संवाद साधता आहात, काय संदेश पोहोचवता आहात हे महत्त्वाचं आहे. जे बोलिले, सांगितले किंवा लिहिले जाते ते संदेश असं त्याचं स्वरूप आहे. आणि मग ह्या संतांनी बरंच काही सांगितलं आहे. म्हणजे अवघं संत साहित्य आपल्याला घडवणारच आहे. मी फार काही सांगत नाही आहे. एक जरी सांगितलं तरी तुम्हाला त्याचा सगळा परिसर आठवत जाणार आहे. मना वासना दृष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको. मनाची श्लोक घ्या, संत तुकारामांची गाथा गा, त्याच्यामधनं आलेला त्यांचा परखडपणा घ्या, दांभिकतेवर केलेले ओरखडे घ्या. असे किती उदाहरणं आपल्याला देता येतील की यांनी किती किती प्रकारचे संदेश दिलेले आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे कितीतरी मूल्य, कितीतरी मूल्यात्मक संदेश या आपल्याला संतांनी दिलेले आहेत. आणि या संतांचा जनतेशी संवाद होता होता स्वतःशी होतोय आणि परमेश्वरापर्यंत ते सर्व स्थिती आपली पोचवत आहेत हे आपल्याला माहिती आहे. तिसरा जो घटक आहे याच्यामध्ये, संवाद ज्या माध्यमातून होतो आहे हे माध्यम फार महत्त्वाचं आहे. आणि हे माध्यम जर नसेल तर मग संवाद होऊ शकत नाही. जसं मी म्हटलं की आपण दोन जण जरी शेजारी उभं राहून बोलत असले तरीही त्यांना अवकाश हे एक माध्यम असतं. हे माध्यम तसं तुमच्या माझ्यामध्ये हे लाऊडस्पीकरच्या माध्यम आहे, तसं संत आणि तुमच्यामध्ये आमच्यामध्ये काय असेल तर विठ्ठल भक्ती हे एक महत्त्वपूर्ण माध्यम होतं असं आपल्याला म्हणता येईल. मग ही वेगवेगळी माध्यमं त्यांनी वापरलेली आहे. आरती आहे, भारुड आहे, पद आहे, खेळ आहेत वेगवेगळे, अभंगरचना आहे, अभंगांच्या वेगवेगळ्या रचना प्रकारे, विरहणी गवळणी या सगळ्यांमधून त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुण दावी. पहिले लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर, चौथे स्पष्ट करणे, पाचवे रस घेणे, सहावे ते गाणे, सातवे नाचणे. असं संवादाचं प्रत्यक्ष रूप आपल्याला संत साहित्यामध्ये दिसतं आहे. एक पुढचा अडथळा, पुढचा जो घटक आहे, फक्त दोन घटक सांगून मी इथे थांबणार आहे. चौथा घटक आहे की व्यत्यय आणि अडथळा. संवादामध्ये अडथळे आले नाहीत असं आपल्याला संत साहित्यामध्ये दिसत नाही. मग ती तुकारामाची गाथा बुडवणं असो आणि मंबाजीला संतत्वापर्यंत पोहोचवणं असो, हा प्रवास नुसता मी तुमच्या पुढे मुद्दे ठेवते तरी तुम्हाला अवघा प्रवास तुमच्या नजरेसमोर येईल. आपल्याला माहिती आहे अनेक अडथळे आले. ज्ञानेश्वरांना अडथळे नाही आले, किती अडथळे आले की हे सगळे अडथळे पार करून यांचं साहित्य 21व्या शतकापर्यंत रुजतं आहे, काही तर मूल्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण एकत्र येतो आहोत आणि त्याचा उत्सव करतो आहोत याचा आनंद मी व्यक्त करते. त्यांना सोसावं लागतं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आपल्याला माहिती आहे देह कष्टविती उपकारे. पण हा अडथळा त्यांनी पार केला तरच संवाद होऊ शकतो हे संतांनी जाणलं होतं आणि म्हणून अनेक अडथळे पार करून त्यांनी केलेलं आहे. आणखी एक घटक आहे प्रत्याभरण. मी ज्याला असं म्हणते की मागच्या पिढीतलं राहिलेलं पुढच्या पिढीमध्ये आपल्याला संक्रमित करायचं आहे, नवीन काही ॲड करायचं आहे अशी भूमिका घेऊन आपण मंडळी बोलतो आहोत. आणि जे कीर्तन करणारे आहे, प्रवचन करणारे, विचार पोचवणारे आहे, आमच्या शिवाजीराव मोहितेंसारखे संस्थांच्या माध्यमातून हे सगळं पोचवणारे आहे, सर्वांपर्यंत संत साहित्य जाईल याचा प्रवास करणारे सगळ्यांसाठी मी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करते. कारण ते योगदान देत आहेत, नव्या पिढीपुढे नवं कार्य देत आहेत. आणि संत जे आपल्याला लाभलेला लौकिक जो साक्षात्कार आहे तो साक्षात्कार पुढच्या पिढीपर्यंत देणं हे सुद्धा आपलं परम कर्तव्य आहे. हे देणं सुद्धा आपल्याला संतांनी दिलेलं आहे. कारण आधी केले मग सांगितले असं संतांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. सर्वात महत्त्वाचा जो आहे तो स्वीकारक जो आहे, संदेश ग्रहण करणारा आहे, म्हणजे आपण सर्वजण आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो महत्त्वाचा आहे म्हणूनच एक वेगळ्या प्रकारची वाचा फुटलेली आहे, वेगळ्या प्रकारचा उद्गार आला आहे, वेगळ्या प्रकारचे आत्मविष्कार संतांनी केलेले आहे. जसं उस डोंगा परी रस नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, इथपर्यंत परिपूर्ण करण्याची ताकद संतांमध्ये आहे. स्वतःच्या अस्तित्वाचं भान, स्वतःच्या कार्याचं भान, स्वतः करणाऱ्या कृतीचं भान देणारं हे साहित्य अत्यंत मोलाचं आहे असं मला वाटतं. फक्त एकच सांगते आहे की पाश्चात्य शास्त्रज्ञ जो आहे
एडवर्ड शील अँड डेव्हिड व्हाईट, तो असं म्हणतो की जनमाध्यमे म्हणजे जगाकडे पाहण्याच्या खिडक्या असतात. हे त्याचं म्हणणं अगदी पटतं आपल्याला, कारण मध्ययुगाचं जर आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर या संतांनी या संवादाच्या रूपानं ज्या साहित्याच्या खिडक्या उघडलेल्या आहेत त्या जाणून घ्याव्या लागतात. आणि त्या जाणून घेता घेताच आपल्या मनातल्या अंतःकरणातल्या खिडक्या जर आपण उघडल्या तरच आपण या सगळ्याला सामोरं जाऊ शकतो आणि ते जातो आहोत, याचीच एक खूण म्हणजे हे संत साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक शेवटच्या चार ओळी या संतांनी केलेल्या कृतज्ञतेसाठी व्यक्त करते आणि थांबते. बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाए सद्गुरु के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. धन्यवाद. मला संयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली आणि फार भराभर आपल्यासमोर मांडत होती, कारण वेळेची कसरत मला करायची होती. जे मांडलं चांगलं मांडलं ते तुमचं आहे, काही राहिलं असेल उणं तर ते माझं आहे. धन्यवाद. सज्जन भाविक हो, आत्ता माईंनी संवादाचे सगळे घटक काय असतात ते अतिशय नम्रपणे आणि फार चांगल्या पद्धतीने आपल्यापुढे बिंबवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की श्रवण भक्ती आपण करीत आहात आणि श्रवणाचं सार जे आहे ते जर लक्षात राहिलं तर मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत चालत राहतात. तो सार जो आहे तो आपण लक्षात ठेवलेला आहे. तो सार म्हणजे आपण खरं वारकरी झाला पाहिजे. भूती नम्र असे स्वधर्म रतनी औदार्य करणापरी. दासगणू महाराजांनी म्हटलं, ज्या दासगणूंच्या भूमीमध्ये आपण आहात ते दासगणू काय म्हणतात बघा. त्यांनी वारकरी संप्रदायाचा आणि समर्थ संप्रदायाचा अतिशय सुमेळ घातलेला आहे. भू